Thank you.
Oh,
विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राही तेथे विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे विठ्ठल महायोग पीठे तडे भी मरथ्या वरम पुंडरी का यदा तुम निंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही सनीने बोलतो वशिनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास याचे अस्मृवा विज्ञान देव म्हणता माया गिरी सोमळ विनया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती जड मूड उद्धरिले रेड्या मुखी वेद बोरे म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसरम एकेकाक्षरम पुंसा महापातक नाशनम मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजवा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये वसुदेव सुतं देवं कौसचानुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः विठला विठला झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवे करिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा वैष्णवाचा अधिकार सांगणारा तथा त्याला परमार्थ क्षेत्रामध्ये होणारा फायदा आणि शेवटच्या चरणाचा करावे या एका शब्दाने उपदेश करणारा हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे. सेवेला आरंभ करण्या अगोदर किन निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलो आहात आपणा सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गव्हाण या गावामध्ये गेली 18 वर्षापासून या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा अर्थात श्री शांतादेवी मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत वैकुंठवासी हरिभक्तीबायण आप्पा मौली पनवेल यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीबायण बानुबाई खारकोपर यांच्या उपस्थितीमध्ये तथा समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह समिती या सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून आपणा सर्वांचं गुरुस्थानासर स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीबायण वैकुंठवासी सदानंद गुरुजी महाराज देवाची आळंदी यांचे परमशिष्य आदरणीय हरिभक्तीबायण शिवाजी महाराज पाटणकर देवाची आळंदी यांच्या प्रेरणेतून हा सोहळा संपन्न होतो. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजच्या या तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा
माझ्याकडे आली मी माझं परम भाग्य समस्त ज्याने आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग खरं तर मला या ठिकाणी घडलेला आहे त्या निमित्ताने गायलेला जो अभंग आहे हा अभंग आहे श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तीनच चरणाचा अभंग आहे बरं का आपण रोज चार चरणाचे अभंग ऐकत असाल पण मी आज तीनच चरणाचा घेतलेला आहे याचं कारण छोट्या बुवाने छोटाचा अभंग घ्यावा बरं आणि याकरता हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे तीन चरणाचा अभंग आहे खरं तर आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे हो भक्तराज हनुमंतराय यांचं प्रागटीकरण अर्थात जन्मोत्सव आहे आणि हे भक्तराज हनुमंतराय हे एका अर्थाने वैष्णवच आहेत आणि म्हणून वैष्णवाचं लक्षण वैष्णवाचा अधिकार आणि आपल्या समोर प्रतिपादन करावा याकरता हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अशा प्रकारचा आहे महाराज म्हटले आम्ही कायेने वाचेने मनाचे मनाने भगवान परमात्म्याचे विष्णूचे दास झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्रात होणारा फायदा कोणता तो फायदा म्हणजे महाराज म्हटले की आम्हाला काम क्रोधादिक विकारांची बाधा होत नाही हा परमार्थिक क्षेत्रातला असलेला आम्हाला फायदा आहे महाराज एका एका साधकाने प्रश्न विचारलं परमार्थिक जीवनामध्ये तुम्हाला फायदा होईल यात नवल काय लौकिक अर्थाने एखादा फायदा होत असेल तर तो सांगा लौकिकातला फायदा सांगितला ज्याची आम्ही भक्ती करतोय ना त्या स्वामीवर सत्ता गाजवण्याचा अधिकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतोय आणि त्या भगवान परमात्म्याचे सर्व वैभव हो आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे अर्थात सर्व त्याचे त्या ठिकाणी वैभव आणि सर्व त्या ठिकाणी अधिकार उपभोगण्याचा अधिकार त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतोय हा त्यांचा लौकिक अशा प्रकारचा अधिकार आहे पण महाराज त्या भगवान परमात्म्याचं वैभव उपभोगायला मिळण्याकरता खरं तर पहिल्यांदा देव प्राप्त होणं याला अनन्य साधारण महत्व आहे भगवान परमात्मा आम्हाला कोण्या साधनाने प्राप्त होईल तेवढं आम्हाला सांगा श्री महाराज ते साधन सांगतायत जर तुम्हाला देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल ना तुम्ही एक प्रतिबंध पाळला पाहिजे तुमचं चित्त तुम्ही पवित्र केलं पाहिजे तुमचं चित्त तुम्ही निर्मळ केलं पाहिजे तुमचं एकदा का चित्त निर्मळ झालं भगवान परमात्मा तुमच्या हृदय पटलामध्ये अंतकरणामध्ये वास केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवनी गोपाळ राहे तेथे विश्वास तो करे स्वामी परे सत्ता सकल भोगिता होय त्याचे विठ्ठल विठ्ठल चरणाचा हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे हो मी म्हटलं आज भक्तराज हनुमंतरायाचा प्रागटीकरण अर्थात जन्मोत्सव आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता एक ऐका भगवान भक्तराज हनुमंतराय कधी केव्हा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले अवताराला आले विविध ठिकाणी आपण त्या ठिकाणी कथा कीर्तन ऐकणारी मंडळी ह्यात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे बरं का हो चैत्र शुद्ध पौर्णिमेची सूर्योदय समयासी अर्थात सूर्य उदयाच्या समयाला भक्तराज हनुमंतराय आणि त्या ठिकाणी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यांचं प्रागटीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय असा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा दिवस आहे आणि या दिवसाला अनुसरून या ठिकाणी आपण हा सोहळा संपन्न करतोय आणि म्हणून वैष्णवाचा अधिकार सांगणारा अभंग सेवेकरिता आपल्या समोर या ठिकाणी गायलेला आहे हो पहिल्यांदा वैष्णवाचा अधिकार आपल्याला कळण्याकरता पहिल्यांदा वैष्णव कोणाला म्हणतात हे कळणं गरजेचं आहे बरं का वैष्णव म्हणतात कोणाला खरं तर आमच्या सामान्य साधकाला सामान्य सद्भक्ताला जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न पडतोय एखादी शंका उपस्थित राहते ना आमचे संत महात्मे पुढे येतात आणि या शंकेचं निरसन करत असतात बरं का कधी कोण या भाविकाला संत कोणाला म्हणावं असा प्रश्न पडला ना आमचे निळोप बाराय पुढे आले आणि निळोप बारायनी खऱ्या अर्थाने काय प्रमाण मांडलं ते संत ज्यांचा हेच विठ्ठले निळते काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे नामचिंतनाशिवाय जे दुसरं काही जाणत नाही ना खऱ्या अर्थाने ते संतत्वाला प्राप्त झालेले आहेत बरं का कोण्या भाविकाला साधू कोणाला म्हणावा हा प्रश्न पडला ना आमचे नामदेव महाराज पुढे आले आणि नामदेव महाराजांनी सर्वाभूती पाहि एक वासुदेव पुसोन या ठाव अहंतेचा तोच संत साधू ओळखावा निका येरती ऐका मायाबद्ध साधूची व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते चला कोण्या भाविकाला प्रश्न पडला भक्त कोणाला म्हणावं आमचे तुकोबाराय पुढे आले आणि तुकाराम महाराजांनी भक्ताची व्याख्या मांडली बरं का भक्त ऐसे जाणा भक्त ऐसे जाणा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली आशा पाश निवारोनी हो विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण
पुढे आले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ताची व्याख्या मांडली बरं का. भक्ताईसे जाणा जे देही उदास, जे देहावर उदास आहेत ना त्यांना भक्त म्हणावं बरं. अजून गेली आशा पाश निवारुणी, ज्याचा आशेचा पाश तुटलेला आहे खऱ्या अर्थाने त्याला भक्त म्हणावं बरं. पुढे जाऊन भक्ताची व्याख्या मांडली, विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषयच नारायण झालेला आहे. एक विषय तो सकळांचा हारी, अनेक अनेक प्रमाणाने हे सिद्ध करता येईल आपल्याला त्यांचा विषयच भगवान परमात्मा झालेला आहे बरं. अजून अशा भक्ताला हो जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता नावडे बरं का, नाही का. कोणत्याही प्रतिबंधाला तो मोहित होत नाही हे त्याचं उत्तर आहे बरं. जन का आवडत नाही हो त्या भक्ताला, याचं कारण सांगू तुम्हाला. लोकांतात राहून माणसांना उपाधी पाठीमागे लागते बरं का. लोकांतात राहिला ना उपाधी पाठीमागे लागते. मग आमचे संत महात्मे आमचे भक्त उपाधीच्या वेगळे असतात बरं का. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार अर्थात या संबंधाने ते उपाधीच्या पलीकडे गेलेले असतात. मग जनात राहिले तर उपाधी पाठीमागे लागेल याकरता लोकांतात राहण्याऐवजी ते एकांतात राहतात हे त्याचं उत्तर आहे बरं का. एकांताचं सुख घेतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा. अर्थात या संबंधाने ते एकांतात राहणं पसंत करतात. याकरता त्यांना लोक आवडत नाही, जन आवडत नाही. जन आवडत नाही याकरता बरं. धन का नाही आवडत हो, धनाच्या मागे 15 अनर्थ आहेत याकरता त्यांना धन आवडत नाही. महाराज जन आवडत नाही, धन आवडत नाही इथपर्यंत कळालं, पण माता नावडेन, पिता नावडेन, मग त्याला भक्त म्हणायचं. मग आम्हालाही भक्त व्हावा असं वाटतंय. मग आम्हाला भक्त होण्याकरता आम्ही असं करतो, आमचे मायबाप आहेत ना ते उद्या वृद्धाश्रमात नेऊन टाकतो म्हणजे आम्ही पण भक्त झालो की. पण ऐका ना हो, कोणते मायबाप आवडत नाही हे पण माणसाला कळालं पाहिजे बरं का. कोणते मायबाप आवडत नाही तर माझ्या मध्ये आणि देवाच्या मध्ये आड येण्याचं जे काम करतात ना ते मायबाप आवडत नाही. मग अशा कोण्या भक्ताने कोणाचा त्याग केला. महाराजांनी एक प्रमाण मांडलं, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केले. प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला याचं कारण माझ्या मध्ये आणि देवाच्या मध्ये आड येण्याचं काम करतायत. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, विभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला याचं कारण माझ्या मध्ये आणि प्रभू रामामध्ये आड येण्याचं ते काम करतायत. विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केले, भरताने आपल्या आईची निंदा केली, तिचा त्याग केलेला आहे, याचं कारण काय. तर माझ्या मध्ये आणि देवाच्या मध्ये आड येण्याचं, माझ्यात आणि देवाच्या मध्ये आड येण्याचं जे काम करतात ना ते मायबाप आवडत नाही, नंबर एक. आणि दुसरं कारण का मायबाप आवडत नाही, आता जर आम्ही त्या पांडुरंगाला मायबाप समजलेलो आहोत ना तर हे हाडा मासाचे मायबाप मला आवडत नाही याकरता नावडे जनधन माता पिता या लक्षणाने जे युक्त ते भक्त बर का. ते भक्त अर्थात ही भक्ताची व्याख्या महाराजांनी त्या ठिकाणी मांडली. चला कोण्या भाविकाला वैष्णव कोणाला म्हणावं हा जेव्हा प्रश्न पडतोय ना तेव्हा वैष्णवाच्या अनेक व्याख्या आमच्या संतांनी मांडलेल्या आहेत बर का. पूर्वीच्या काळी गांधीजी एक भजन म्हणायचे सर्वांच्या परिचित आहे बर का. त्यातून त्यांनी वैष्णवाची व्याख्या मांडलेली आहे. वैष्णव जन तो देने कही के पीड पराये जाने रे. दुसऱ्यांची पीडा जाणतात ना त्यांना वैष्णव म्हणावं बरं का. तुकोबाराय म्हटले दुखवे अनेकांचे दुःखे, जे दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतः दुःखी होतात ना खऱ्या अर्थाने त्यांना वैष्णव म्हणावं. ही वैष्णवाची पहिली व्याख्या. अजून या तत्संबंधाने जर काही प्रमाण सांगायची झाली ना तर महाराज म्हटले जे त्या ठिकाणी सर्वस्व भगवान परमात्म्याला अर्पण करतात ना त्यांना वैष्णव म्हणावं बरं. मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. वैष्णव तो जया अवघी देवा वरी माया, किंवा तत्संबंधाने अजून एक प्रमाण आहे. वैष्णव म्हणो जया शरण गेले पंढरी राया.
जे पंढरीनाथाला शरण जात आहेत ना खऱ्या अर्थाने त्यांना वैष्णव म्हणावं ही वैष्णवाची अजून एक व्याख्या आहे बरं का. अजून वैष्णव कोणाला म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये 29 उपवास आहेत त्याला वैष्णव म्हणतात बरं का. आता वैष्णव हा जो शब्द आहे ना अपभ्रंशाने आलेला शब्द आहे बरं का. आता 29 आकडा आपण कसा लिहितो 20 + 9 बरोबर 29 20 9 20 9 20 9 20 9 20 9 याचा अपभ्रंश झाला वैष्णव नाही का. अपभ्रंशाने आलेला तो शब्द आहे ज्याच्या जीवनामध्ये एकूण 29 उपवास आहेत ना त्याला वैष्णव म्हणतात बरं का. आता हे 29 उपवास कोणते तर एक ऐका एका महिन्याच्या 2 या पद्धतीने 12 महिन्याचे एकूण 24 एकादशी सांगितलेले आहेत आणि साधकाच्या जीवनातले भक्ताच्या जीवनातले 5 पर्वकाळ श्री एकनाथ महाराज आणि भागवतामध्ये या 5 पर्वकाळाचं वर्णन करत आहेत. आता हे 5 पर्वकाळ कोणते रामनवमी कृष्णाष्टमी वामन जयंती नृसिंह जयंती आणि उत्तमोत्तम शिवरात्री महाशिवरात्री हा 5 पर्वकाळ म्हणजे ते 24 आणि हे 5 असे 29 उपवास ज्याच्या जीवनामध्ये आहेत ना त्याला वैष्णव म्हणतात बरं का. ही एक वैष्णवाची व्याख्या आहे बरं. अजून एखादी व्याख्या सांगायची झाली तर जरा लांबची आहे पण जवळून सांगतो बरं का नाही का. हो लांबची आहे फार लांबचा प्रवास आहे वैष्णव या पदा करता बरं का. हो वैष्णव म्हणतात कोणाला अनन्य साधारण जो विष्णूचा सेवक झालेला आहे ना त्यांना वैष्णव म्हणतात बरं का. ऐका ऐका देवाचे महत्वाचे 4 प्रकार आपल्याला वैष्णव कोणाला म्हणतात या पदापर्यंत पोहोचायचंय एवढं लक्षात असू द्या. हो देवाचे महत्वाचे 4 प्रकार कोणकोणते एक आहे अधिष्ठातु देवता एक आहे मर्त्य देवता एक आहे नित्य देवता आणि एक आहे नैमित्तिक देवता. हे देवांचे महत्वाचे 4 प्रकार बरं का. आपल्याला वैष्णव कोणाला म्हणतात या पदापर्यंत पोहोचायचंय. मी पहिला प्रकार आपल्या समोर मांडला तो म्हणजे अधिष्ठातु देवता. अधिष्ठातु देवता कोणाला म्हणतात हो तर आपोआप निर्माण होणारे देव यांना अधिष्ठातु देवता म्हटलेलं आहे. अगदी उदाहरण जर सांगायचं झालं ना एखाद्याने नवीन वास्तू बांधली एखाद्याने नवीन घर बांधलं या घरामध्ये या वास्तूमध्ये आपोआप एक देवता तयार झाली जिला आपण वास्तू देवता म्हणतो. किंवा दुसरं उदाहरण गावामध्ये फार मोठं संकट येत आहे आणि संकट काळी गावातल्या लोकांनी विचार केला आता गावात न राहिलेलं बरं. मग त्यांनी काय केलं जीवनावश्यक वस्तू काही बरोबर घेतल्या गावाच्या बाहेर गेले एखाद्या माळ रानावर एखाद्या आणि जमिनीवर त्यांनी नवीन गाव बसवलं नवीन गाव वसवलं तिथे आपोआप एक देवता तयार झाली जिचं नाव आहे ग्रामदेवता. ग्रामदेवता वास्तू देवता या आपोआप निर्माण होणाऱ्या देवता आहेत आणि या करता त्यांना अधिष्ठातु देवता म्हटलेलं आहे बरं का. हा देवांचा आपोआप निर्माण होणारे देव हे अधिष्ठातु देवता बरं का. आता एक आहे का याच्यात काही उपप्रकार सांगितले गेलेले आहेत. एक आहे झालेले देव आणि एक आहे केलेले देव बरं का. आमच्या संतांनी या झालेल्या आणि केलेल्या देवांचा निषेधच केलेला आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. महाराज म्हटले शेंदारी हेंदारी दैवते आपल्याला पाहायला मिळतो बरं का. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपल्या पोटाजी रडती मागती सीते अवधान आपल्या इच्छे अनिका पिढी आपली स्वतःची इच्छा पूर्ण व्हावी या करता जे दुसऱ्यांना पीडा दुसऱ्यांना दुःख देतात त्यांना देव तरी का म्हणावं. महाराज म्हटले आमच्या संतांनी त्यांचा निषेध केलेला आहे. किंवा एकनाथ महाराज आशांची सेवा करणाऱ्याला वेड लागलेलं आहे हे एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे बरं का. एकनाथ महाराज म्हटले शिळा तांब्याचे बाहुले केले पाट मांडून वर बैसविले वस्त्रे अलंकार गुंढाळिले मना आले ते नाव ठेविले या जनाशी लागले वेड. या लोकांना वेड लागलेला आहे बरं का. याचं कारण हे कोणालाही देव मानायचं आणि त्या ठिकाणी काम करतायत बरं का. हे झालेले आणि केलेले देव. बहुश्रुत आपण जर शेतकरी वर्ग असाल आणि शेती करत असाल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल बरं का. काय गोष्ट लक्षात येईल बहुश्रुत आपला शेतकरी वर्गाचा एक समज आहे. मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे बरं का. हो बहुश्रुत आपला असा समज आहे उद्या जर आपल्याला शेतीतलं एखादं काम
करायचं असेल ना मग ते काम चांगलं व्हावं या करता आपल्या शेताच्या बांधावर एखादा तरी देव असतो बरं का असतो की नाही हो नाही का असतो आता झालं असं तुम्हाला म्हणतं की हे त्या शेतकऱ्याला उद्या त्या शेताचं काम सुरू करायचं होतं पण त्याला मात्र काही कामानिमित्त पनवेलला जायचं होतं त्याचा दिवस तिकडे जाणार होता त्याने त्या पोराला सांगितलं बाळा असं कर हो आपला जो बांधावरचा देव आहे ना थोडस गवत वाढलेलं असेल तिथपर्यंत जा ते गवत बाजूला काढ तो देव गेल्या वर्षीचा आपला शोधून काढ बरं थोडस शेंदूर ने थोडासा तेल ने बरं दोन अगरबत्त्या ने हो एक नारळ ने तिथं दिवा लाव हो त्याला शेंदूर लाव आणि मग तो नारळ फोड म्हणजे उद्यापासून आपण काम करायला मोकळे झालो बरं का तुम्हाला म्हणतो आता त्या पोराला ते काम सांगितलं बाप कामानिमित्त निघून गेला आता जो 24 तास व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक नाही का इंस्टाग्राम नाही का याच्यावर राहणारा पोरगा फायजी येण्याची तो वाट पाहतोय आणि मग त्याला हे देव वगैरे आणि शेंदूर वगैरे हे त्याच्या डोक्याच्या पलीकडे असतंय पण केवळ बापाचा मार वाचावा या करता हो तो आल्यावर मारेल या करता तो काय करतो ते सगळं साहित्य घेतो आणि तिथपर्यंत जातो शेतावर जातो खरा पण तो गेल्या वर्षीचा देव शोधायच्या भानगडीत नाही पडत बरं मग तो काय करतो हो असंच कुठल्या तरी बांधावरचं थोडस गवत बाजूला काढतो आणि रस्त्यावरचे दोन चार दगड उचलतो आणि रस्त्यावरचे दोन चार दगड उचलून तिथं ठेवतो बरं का हो तुम्हाला म्हणतो आता म्हणजे बापाने गेल्या वर्षी तयार केलेले वेगळे आणि पोराने आता तयार केले ते वेगळे बरं का त्यालाच तो शेंदूर लावतो बरं रस्त्यावरून उचलून ठेवले लोकांनी कशा कशाला वापर हे कळलं आपल्याला अर्थात हे जे झालेले आणि केलेले देव आहेत ना आमच्या संतांनी यांचा निषेधच केलेला आपल्याला पाहायला मिळतोय हे वेगळं सांगायची गरज नाही यांना अधिष्ठातू देवता म्हणतात चला मरते देवता कुणाला म्हणतात हो या मृत्यू लोकांमध्ये पुण्य कमवायचं आणि या पुण्याचा उपभोग घेण्याकरता स्वर्गामध्ये जायचं आता स्वर्गामध्ये पुण्य कमवायचं साधन नाहीये तुम्ही इथून जे नेयाल ना तेच तिथं खर्च करावं लागतंय आणि एकदा का इथून नेलेलं तिथं खर्च झालं की पुन्हा मात्र मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतंय हा भगवान परमात्म्या आणि ज्ञानोबरायांचा अबाधित सिद्धांत आहे बरं का ज्ञानोबराय म्हणतायत मगतया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका किंवा तू का म्हणे जाती पुण्य क्षय अधो गती पुण्य क्षय अधो गती पुण्य क्षय अधो गती पुण्य क्षय पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्य म्हणतायत तू का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्याचा क्षय झाला की त्यांना या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं बरं का पुण्य आहे तोपर्यंत ते स्वर्गामध्ये राहतात बरं आता एक आहे का पुण्य आहे ना याकरता स्वर्गातलं मोठं परमोच्च पद सुद्धा त्यांना प्राप्त होऊ शकतंय हो म्हणजे ते इंद्र सुद्धा होऊ शकतात पण इंद्र या पदावर बसल्यानंतर बऱ्या वाईट कर्मानुसार हो त्यांना पुढचा जन्म पुण्य कमवण्याकरता माणसाचाच भेटेल की काय हे पण सांगता येत नाही बरं का हो त्या त्या पदावर बसल्यानंतर बऱ्या वाईट कर्मानुसार त्याला कोणता पण जन्म भेटू शकतो बरं हे वेगळं सांगायची गरज नाही कळण्याकरता एक छोटस उदाहरण डोळ्यापुढे आणा म्हणजे कळेल आपल्याला काय झालं त्या क्षीरसागराच्या काठी भगवान शंकर आणि पार्वती माता असे बसलेले होते बरं का हो आता समोरून मुंगळ्यांची रांग चाललेली होती त्या रांगेकडे पाहिलं भगवान शंकर हसायला लागले हो पार्वती मातेने विचारलं का हो देवा तुम्ही का हसलात काय नाही म्हणे सहजच हसलो पार्वती म्हटली अहो सहज हसायला तुम्ही काय माणूस आहेत का नाही का माणूस सहजच कोणत्याही गोष्टीला हसतो अहो पण तुम्ही नुसते देव नाही तुम्ही महादेव आहात आणि मग असं असताना तुम्ही का हसले ज्या अर्थी तुम्ही हसले ना काहीतरी इति गुह्यतम असावं याकरता तुम्ही हसलेले आहेत बरं का म्हणे तसंही काही नाहीये पण ती समोर मुंगळ्यांची रांग चाललेली आहे ना तिच्याकडे पाहिलं मला हसायला आलं बरं का आता पार्वतीने पण त्या रांगेकडे पाहिलं पण तिला काय हसायला आलं नाही हो तिने विचारलं का हो त्या काय मुंगळ्यांकडे पाहून हो हसायला अर्थार्थी असा काही संबंध नाही तुम्ही का हसलात तेवढं मला सांगा तो म्हटला काही नाही ग शेवटचा मुंगळा पहा म्हणजे कळेल तुम्हाला तुला पण बरं का आता त्या लाईनीतला सर्वात शेवटचा जो मुंगळा होता ना त्याच्याकडे तिने पाहिलं बरं का काही नव्हतं एकाच्या पाठीवर दुसरा बसलेला होता एवढं पाहिलं भगवान शंकर हसले होते ती म्हटली का हो अहो एकाच्या पाठीवर दुसरा बसलेला आहे हे पाहून तुम्ही का हसलात ते म्हणे काही नाही हा जो पाठीवर बसलेला मुंगळा आहे ना हा मागच्या जन्मातला इंद्र होता इंद्र
बर वाईट कर्मानुसार त्याला हा जन्म मुंगळ्याचा प्राप्त झाला तो भाग वेगळा मग का होतो असा पाठीवर का बसलेला आहे म्हणजे इंद्र असताना त्याला खुर्चीची सवय लागली होती आणि खुर्चीची सवय माणसाला मेला तरी सुटत नाही बरं लक्षात घ्या हो आता तो या मृत्यूलोकामध्ये पुढच्या जन्मामध्ये भले तो मुंगळा होऊन आलेला आहे पण मागच्या जन्मात लागलेली खुर्चीची सवय त्याला अजिबात सुटली नाही आता तो काय करतोय एका मुंगळ्याची खुर्ची तयार केलेली आहे त्याच्यावर बसून तो प्रवास करतोय बरं का मला सांगायचा भाव तो असा मागच्या जन्मामध्ये भले तो इंद्र असेल पण वाईट कर्मानुसार पुण्य कमवण्याच्या निमित्ताने पुढचा जन्म हा त्याला माणसाचाच भेटेल की काय हे काय सांगता येत नाही यांना मर्त्य देवता म्हणतात बरं का हो राहता राहिला तिसरा प्रकार तो म्हणजे नैमित्तिक देवता कोणाला म्हणतात हो काही कालावधी पुरता तयार केलेले देव यांना नैमित्तिक देव म्हणतात बरं का सांगू तुम्हाला अनेक देवी देवतांचा कार्यकाळ हा ठरलेला आहे बरं का श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन येते आता सगळ्यांचंच आयुष्य प्रमाण सांगण्यापेक्षा सर्वात जास्त आयुष्य जर कोणाचं असेल ना त्याचा आपण विचार करूया श्रीमद भागवतामध्ये सर्वात आयुष्य जर कोणाचं मोठं असेल ना तर ते ब्रह्मदेवाचं मोठं आयुष्य सांगितलेलं आहे आता ब्रह्मदेवाचं आयुष्य किती याचा जर विचार करायचा झाला तर ब्रह्मदेवाचं आयुष्य दोन परार्ध आता दोन परार्ध म्हणजे नेमके किती ऐकणाऱ्यांना शंका येईल तर गणिती शास्त्रातली सर्वात मोठी संख्या म्हणजे दोन परार्ध बरं का म्हणजे नेमके किती हो अहो एक लिहायचा एक आणि या एकावर 17 वेळा शून्य द्यायचे तेव्हा एक परार्ध असं दोन परार्ध आयुष्य त्या ब्रह्मदेवाचं आहे हे परार्ध वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना या जुन्या जाण त्या लोकांना जरा लवकर कळेल बरं का याचं कारण सांगू तुम्हाला या जुन्या लोकांनी जरा एक दर्जेदार शिक्षण घेतलेलं आहे पूर्वीच्या काळी शिक्षण हे दर्जेदार होतं पूर्वीच्या काळी कविता चांगल्या होत्या पूर्वीच्या काळी गाणी पण चांगली होती बरं काळजी करू नका मी काही गाणी म्हणणार नाही इथून नाही का पण पूर्वीच्या काळी सगळं दर्जेदार होतं शिक्षण दर्जेदार होतं पूर्वीच्या काळी लोकांनी पाऊटकी शिक्षण घेतलेलं आहे आऊटकी त्यांना शिक्षणाकरता होती निमकी होती दिडकी होती हे त्या काळातलं नाही का अगदी दर्जेदार शिक्षण आहे तसं आताही दर्जेदार आहे असं म्हणायला काही हरकत नाही याचं कारण आपला पोरगा 8वीपर्यंत नाही शाळेत गेला तरी तो पास नाही का हे आताच दर्जेदार शिक्षण तर त्या काळामध्ये दर्जेदार होतं त्या काळामध्ये कविता चांगल्या होत्या एखाद्या शिक्षकाने कविता शिकवायला सुरुवात केली ना शिक्षक रडायचा यात नवल काय ऐकणारी पोरं सुद्धा रडायची बरं इतक्या सुंदर कविता त्या काळामध्ये होत्या शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ मला एवढीच येते बरं इतक्या सुंदर कविता त्या काळामध्ये होत्या तुम्हाला सांगू आम्हाला 10वीला एक कविता होती त्या उद्धवाला स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान झाला आणि मग तो अभिमान निघून जावा याकरता भगवान परमात्म्याने त्या उद्धवाला गोपींकडे पाठवलं आणि मग देव आणि त्या उद्धवाचा झालेला जो संवाद आहे तो संवाद आम्हाला 10वीला कवितेमध्ये होता बरं का उद्धवा सांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे बानंद यशोदा माता मज साठी त्यजितील प्राण सांडोनी प्रपंचा फिरती मनी उदास रानो रा इतक्या सुंदर कविता त्या काळामध्ये होत्या आता त्या कवितांचा आताच्या कवितांचा असे अजिबात घ्यायचं नाही बरं आताच्या कविता जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा या आताच्या कविता आहेत पूर्वीच्या काळी सुंदर दर्जेदार शिक्षण होतं आणि मग पूर्वीच्या लोकांना मला नाही सांगायचं जे नवीन नवीन लोक इथं बसलेले आहेत ना त्यांना मला सांगायचंय दोन परार्ध म्हणजे नेमके किती मी म्हटलं गणिती शास्त्रातली सर्वात मोठी संख्या म्हणजे दोन परार्ध म्हणजे नेमके किती एक लिहायचा एक आणि या एकावर 17 वेळा शून्य द्यायचे बरं का आता एक लिहिल्यानंतर आपण त्याला एकक म्हणतो त्याच्यावर एक शून्य दिल्यानंतर त्याला दशक म्हणतो अजून एक शून्य दिल्यानंतर त्याला शतक म्हणतो सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व महाशंकू अंत्य मध्य जलदी आणि परार्ध एकावर 17 वेळा शून्य तेव्हा एक परार्ध असं दोन परार्ध आयुष्य त्या ब्रह्मदेवाचं आहे बरं का मी म्हणतो त्याच्या आयुष्याशी काय घेणं देणं आहे आपल्याला त्याचा एक दिवस किती मोठा आहे याचा विचार करा त्याचा एक दिवस किती मोठा आहे त्याच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतो एवढा मोठा त्याचा एक दिवस आहे ज्ञानोबराय म्हटले देहाचे पुरंदर 14 जाते त्याच्या एका दिवसात 14 वेळा इंद्र बदलतो एवढा मोठा त्याचा एक दिवस आहे बरं का हेही गणित जरी कळालं नाही ना तरी कळेल या भाषेतलं गणित सांगतो तुम्हाला चार युग आहेत चार युग सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग
ही चार युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतोय बर का. आता हे गणित इतकं सोपं आहे तुम्हाला म्हणतो. सत्ययुग होतं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग होतं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग होतं 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग हे 4,32,000 वर्षाचं. गणित इतकं सोपं आहे. 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 गुणिले 1000 जेवढं उत्तर येईल तेवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे बरं का. मला सांगा, ज्याचा एक दिवस एवढा मोठा आहे त्याचं 2 परार्ध आयुष्य कमी मोठं असेल का. पण एवढं जरी आयुष्य असलं तरी ज्ञानोबराय म्हटले की त्याचं एकदा का आयुष्य संपलं की त्याला त्याच्या पदाचा राजीनामा हा द्यावाच लागतो बरं का. मग तया पुनरावृत्तीची आमापा शीघ झाला. ज्ञानोबराय म्हटले त्याला त्याच्या कार्यकाळाचा आणि त्या ठिकाणी राजीनामा हा द्यावाच लागतो. मला सांगायचा भाव तो असा, हो कितीही मोठं जरी आयुष्य असलं तरी सुद्धा त्यांचा काळ हा ठरलेला आहे आणि काही कालावधी पुरता तयार केलेले देव म्हणजे नैमित्तिक देव आहेत बरं का. आणि राहता राहिला देवांचा शेवटचा प्रकार, तो म्हणजे नित्य देवता. नित्य देवता या 5 प्रकारच्या आहेत बरं का. हो, जसं सर्व गावचा कारभार पाहण्याकरता ग्राम पंचायत असाविना, तसं सर्व देवी देवतांचा कारभार पाहण्याकरता जे 5 देव आहेत ना, आद्यगुरु शंकराचार्यांच्या भाषेमध्ये त्याला देव पंचायत म्हटलेलं आहे बरं का. आता हे 5 देव कोणते, तर एक आहे का सूर्य, शक्ती, गणपती, भगवान शिवजी आणि भगवान विष्णू. हे 5 मुख्य देव सांगितलेले आहेत. या देवांची जो भक्ती करतो, या देवांची जो सेवा करतो, त्यांना सुद्धा वेगवेगळी नावं पडलेली आहेत बरं का. म्हणजे जो सूर्याची उपासना करतो ना त्याला सौर भक्त म्हटलेलं आहे, जो शक्तीची उपासना करतो ना त्यांना शाक्त भक्त म्हटलेलं आहे, जो गणपतीची उपासना करतो ना त्यांना गणपत्य भक्त म्हटलेलं आहे, जो शिवाची उपासना करतो ना त्यांना शैव म्हटलेलं आहे आणि जो विष्णूची उपासना करतो ना त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे बरं का. एवढ्या लांबचा आपण प्रवास केला. कशा करता वैष्णव कोणाला म्हणतात, एका वाक्यात उत्तर आलं, जो विष्णूची सेवा करतो त्यांना वैष्णव म्हणतात. विठ्ठल वैष्णवाचे महत्वाचे 4 प्रकार पडतात बरं का. कोणकोणते, एक आहे अधम अधम वैष्णव, एक आहे अधम वैष्णव, एक आहे मध्यम वैष्णव आणि एक उत्तम वैष्णव. हे वैष्णवाचे 4 प्रकार. आता एक लक्षात घ्या, अधम अधम वैष्णव कोणाला म्हणतात, हो संकट काळी जो देवाचा धावा करतो ना त्याला अधम अधम. मला वाटतंय आपण याच वर्गात पडतो असं म्हणायला काही हरकत नाही बरं का. संकट काळी जो देवाचा धावा करतो ना त्याला अधम अधम वैष्णव म्हटलेले आहे. महाभारतातली प्रसिद्ध 2 उदाहरणं आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. पहिलं उदाहरण आहे उत्तरेचं. उत्तराही देवाच्या जवळ आहे पण देवाचं नाव कधी घेत नव्हते. पण ज्या वेळेस तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं ना त्यावेळेस मात्र तिने देवाचा धावा करायला सुरुवात केली. संकट काळी देवाचा धावा करते याकरता तिला अधम अधम वैष्णव म्हटलेलं आहे. आणि दुसरं प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे द्रौपदीचं. द्रौपदी ही संकट पडलं की मग देवाचा धावा करायची. देवाला सांगायचे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. यायला थोडा वेळ झाला, पुन्हा हाक मारायची, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला, दिनानाथा ब्रीद सांभाळी आपुले, नको नको पाहू केले पाप पुण्य. अर्थात या संबंधाने महाराज म्हटले की संकट काळी देवाचा धावा करतात ना त्यांना अधम अधम वैष्णव म्हटलेले आहे. चला दुसरा प्रकार मी वैष्णवाचा मांडला तो म्हणजे अधम वैष्णव. अधम वैष्णव कोणाला म्हणतात, जे सतत देवाचा धावा करतात त्यांना अधम वैष्णव म्हटलेले आहे. चला मध्यम वैष्णव हा तिसरा प्रकार मी आपल्या समोर मांडला. आता मध्यम वैष्णव कोणाला म्हणतात, तो जे स्वतः देवाचा धावा करतात यात नवलय, आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला नाव घेण्याकरता प्रवृत्त करतात ना त्यांना मध्यम वैष्णव म्हटलेलं आहे बरं का. फार पूर्वीच्या काळी नाशिकमध्ये असा एक महात्मा होऊन गेला. त्यांनी त्या काळची परिस्थिती पाहिली, तत्कालीन परिस्थिती पाहिली, कोणी देवाचं नाव घ्यायला तयार नव्हतं. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं, सगळेजण नाव घेण्याकरता प्रवृत्त व्हावे याकरता त्यांनी एक छोटंसं नाटक केलं. त्यांनी लहान लहान मुलांना एकत्र गोळा केलं आणि त्या पोरांना सांगितलं, पोरांनो तुम्हाला चॉकलेट देतो, खाऊ देतो, पैसे देतो, फक्त एक करायचं, उद्या तुमच्या गावात मी दिसलो की हे राम म्हणून मला चिडवायचं. तुम्ही माझ्याकडे हात दाखवून हे राम म्हटलं ना तर मी वेड्यासारखं रूप धारण करणार, खाली वाकणार, एखादा दगड उचलणार. काळजी करू नका, दगड माई काही तुम्हाला मारणार नाही, पण असा दगड उचलला की तुम्ही पुढे पळायचं, आम्ही तुमच्या पाठीमागे पळणार. म्हणे एवढंच करायचंय का, म्हणे हो. मग त्याच्याने पुढे काय होईल, पुढे काय होईल ते उद्या बघू ना.
आताच कशाला आणि म्हणून हे चॉकलेट घ्या पैसे घ्या खाऊ घ्या आता त्यांना पोरांना चॉकलेट पैसे खाऊ मिळाले त्यांना बरं वाटलं आता हे काम त्यांनी लहान मुलांकडेच का दिलं लहान मुलांकडे अनुकरणीय भाग आहे बरं का एखादा मोठ्या व्यक्तीकडे पाहिलं तो जसं वागतो ना सेम टू सेम हो एखादी लहान व्यक्ती त्याच पद्धतीने वागायचं काम करते बरं का ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ महाराज म्हटले की जसं एखादा मोठा व्यक्ती वागतो ना बारके त्याच पद्धतीने वागायचं काम करतायत बरं का लहान मुलांकडे अनुकरणीय भाग आहे आणि याकरता हे काम त्यांच्याकडे दिलं आता पोरांना चॉकलेट खाऊ पैसे मिळाले त्यांना बरं वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी ती पोरं चौकात उभी राहिली त्या बाबाची वाट पाहायला लागली बरं का आता बाबा पहाटे उठला काकडा केला हो बरं स्नान झालं हो देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर आता भिक्षाटनाच्या निमित्ताने गावात जावं याकरता झोळी घेतली आणि ते गावात आले बरं का चौकात बाबा आल्याबरोबर पोरांनी एकमेकाला हात लावला बाबा आला बरं नाही का आणि मग मात्र त्या बाबाकडे पाहिलं असे हातवारे केले आणि हातवारे करून हे राम म्हणून चिडवायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी हे राम म्हणून चिडवायला सुरुवात केली ना परिणाम काय झाला अहो मी म्हणतो त्या बाबाने त्या महात्म्याने वेड्यासारखं रूप धारण केलं खाली वाकला आणि खाली वाकून त्याने असा मोठा दगड उचलला दगड उचलल्याबरोबर परिणाम काय झाला पोरं भेदरली घाबरली आणि मग मात्र पोरं पुढं पळायला लागली पोरं पुढे पळतायत हा महात्मा मागे पळतोय पोरं पुढे पळतायत हा महात्मा पाठीमागे पळतोय एक वेळ अशी आली या गल्लीतली पोरं त्या गल्लीत गेली आणि त्या गल्लीतल्या पोरांनी पाहिलं या बाबाला राम म्हटल्यानंतर राग येतो का त्या पण गल्लीतल्या पोरांनी राम म्हणायला सुरुवात केली आता दोन गल्लीतली पोरं तिसऱ्या गल्लीत गेली त्या गल्लीतल्या पोरांनी पाहिलं या बाबाला राम म्हटल्यानंतर राग येतो का त्यांनी पण राम म्हणायला सुरुवात केली आता तीन गल्लीतली पोरं चौथ्या गल्लीत गेली त्या पोरांनी पाहिलं या बाबाला राम म्हटल्यानंतर राग येतो त्यांनी पण राम म्हणायला सुरुवात केली या वार्डातली पोरं त्या वार्डात गेली आता त्या वार्डातल्या पोरांनी पाहिलं या बाबाला राम म्हटल्यानंतर राग येतो त्यांनी पण राम म्हणायला सुरुवात केली बरं का आता गावातल्या लोकांना कळालं या बाबाला राम म्हटलं की तो चिडतो मग त्याला चिडवायच्या हेतून एका होईना तो महात्मा गावात दिसला की ज्याला दिसेल तो असा हात करायचा आणि हात करून त्याला हे राम म्हणून चिडवायचा बरं का जेव्हा अख्खं गाव देवाचं नाव रामाचं नाव घ्यायला लागलं ना त्यावेळेस या महात्म्याला आंतरिक समाधान वाटलं जाऊ द्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने का होईना मी माझ्या देवाचं नाव यांना घ्यायला प्रवृत्त केलं जो स्वतः देवाचा धावा करतो यात नवलय आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला नाव घेण्याकरता प्रवृत्त करतो ना त्यांना मध्यम वैष्णव म्हटलेलं आहे आणि चला शेवटचा प्रकार तो म्हणजे उत्तम वैष्णव कोणाला म्हणतात तो जे स्वतः देवाचा धावा करतात यात नवल काय आपल्या जवळ येणारे सजीव देवाचं नाव घेतील यात नवल काय पण ज्यांच्या सानिध्यात राहून निर्जीवाने सुद्धा देवाचं नाव घ्यावं ना त्यांना मात्र उत्तम वैष्णव म्हणतात हे त्याचं उत्तर आहे बरं का रामायणाचा प्रसंग आहे सर्वांच्या परिचयाचा आहे प्रसंग अशा प्रकारचा आहे काय झालं भगवान 14 वर्ष वनाला निघाले आणि 14 वर्ष वनाला आल्यानंतर तिकडे नाशिककडे पंचवटीमध्ये एक झोपड बांधून बराच काळ ते त्या ठिकाणी राहिले आता एक दिवस रावण त्या ठिकाणी आला वेष बदलून आला आणि वेष बदलून त्याने सीता मैयाला पळून नेलं बरं का आता पळून नेल्यानंतर तिला शोधण्याच्या निमित्ताने आणि भगवान परमात्माने लक्ष्मण दादा हे अजून वनामध्ये त्या ठिकाणी गेले बरं का वनात गेल्यानंतर पुढे झालं असं की त्यांना काही वानर भेटले या वानरांची त्यांची मैत्री झाली आणि वानरांचं साह्य भगवान परमात्म्याने घेतलं बरं का माकडांचं साह्य घेतलं वानरांचं साह्य घेतलं देवाने हो वानरांचं साह्य घेऊन तो आता सीतेच्या शोधा करता निघाला बरं का एका व्यक्तीने एका माणसाने मला विचारलं का हो काय सांगायचं तुमच्या देवाला खुशाल त्याने माणसाचं साह्य घेतलं नाही हो त्याने घेतलं याचं कारण काय एका वाक्यात मी त्याला सांगितलं अरे बाबा त्याने वानरांचं साह्य घेतलं याचं एक कारण आपण फक्त नर आहोत ते वानर आहेत हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद नाही कळालं तर कळेल थोड्या वेळात आपण फक्त नर आहोत ते वानर आहेत आणि याकरता त्याने वानरांचं साह्य घेतलं नंबर एक दुसरं कारण वानरांचं साह्य का घेतलं त्याला वेळ वाचवायचा होता याकरता वानरांचं साह्य घेतलं बरं का हो लोकांना नेलं असं माणसाला नेलं असं ना माणसं सकाळी उठल्यावर बोलले असते देवा जरा थंडीचे दिवस वाटतायत रे तेवढं आंघोळीला गरम पाणी असेल तर बघ ना जरा 8:30 वाजले असते लोक म्हटले असते तेवढं नाश्त्याचं बघा देवा 12:30 वाजता लोक म्हटले असते देवा तेवढं जेवायचं बघा आता 4:30 5 वाजता लोक बोलले असते देवा तेवढं
चहा बिस्किटचं बघा आता पुन्हा रात्रीच्या वेळेस लोक म्हटले असते देवा दोन चार दिवस भात खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे तेवढं पोळी चपाती भाकरी असं काही असेल तर बघा देवा हो पुन्हा रात्रीच्या वेळेस बोलले असते देवा जरा उष्ण वातावरण आहे बरं हो अशी आम्हाला झोपच येणार नाही तेवढं जरा फॅन असेल तर बघा ना देवा नाही का लोकांची सोय करता करता देवाचा अख्खा वेळ निघून गेला असता त्याला वेळ वाचवायचा होता याकरता त्याने नरांचं साह्य नाही घेतलं वानरांचं साह्य घेतलं आणि नंबर तीन जशी त्याला वेळ वाचवायची होती ना तशी त्याला इज्जत पण वाचवायची होती बरं लक्षात घ्या इज्जत वाचवायची होती याचं कारण हो जर त्याने वानरांना न नेता नरांना माणसाला नेलं असतं तर असं म्हणतात भाऊ ती लंका सोन्याची होती तिथं गेल्या गेल्या लोक बोलले असते ह्यो याच्या शितीला नेईल तेव्हा नेईल आपल्या घरच्या शितीला चार पाच किलो सोनं लोकांनी पिशव्याच भरल्या असत्या याच्या पलीकडे का ही केलं नसतं बरं का आणि होती नव्हती तेवढी सगळी इज्जत त्या रावणाच्या हो त्या लंकेमध्येच आपली त्या ठिकाणी घालवली असते बरं सांगू तुम्हाला त्याला वेळही वाचवायचा होता त्याला स्वतःची इज्जत सुद्धा वाचवायची होती याकरता त्याने नरांना नाही नेलं वा नरांना नेलं हे त्याचं उत्तर आहे बरं का अर्थात या संबंधाने त्या वानरांची मैत्री झाली आणि मैत्रीनंतर पुढे गेले पुढे प्रवास करत असताना त्यांना विचारलं एकाने का हो देवा एवढा प्रवास करतोय आपण कशा करता काय नाही म्हणे आपल्याला समुद्राच्या पलीकडे जायचंय लंकेवर विजय मिळवायचंय रावणाला मारायचंय आणि सीतेला परत घेऊन यायचंय बरं का हो तो वानर म्हटला देवा एवढं करायची का हीच गरज नाही आमच्या वानरांमध्ये असं एक अचाट शक्ती अफाट शक्ती असणारा एक वानर आहे बुद्धिमता वरिष्ठम हनुमंतराय हो नाही का त्याला बोलून आणतो एका उडीत तो लंकेत जाईल आणि सीतेला घेऊन येईल बरं का म्हणे हरकत नाही बोलवा त्याला त्याला बोलवलं विचारलं काय एवढी शक्ती आहे म्हणे हो ना देवा अशी शक्ती आहे ना हे राम म्हटलं की एका उडीत लंकेमध्ये जाऊन पोहोचणार आणि सीतामय्या कशी आहे तिचं काय हाक हवाल हे सगळं बघून येणार बरं का म्हणे हरकत नाही जा बरं आता तो जाणार एवढ्यात त्याला छोटीशी शंका आली आणि पुन्हा माघारी हनुमंतराय फिरले हनुमंतरायाने सांगितलं का हो देवा मी असं ऐकलेलं आहे रावणाला अनेक स्त्री मग रावणाला जर अनेक स्त्री आहेत तर त्यामध्ये सीतेला मी ओळखायचं कसं एवढं सांगा मी लगेच जातो बरं का देवाने म्हटलं फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे ऐक ऐक आता मी असं ऐकलंय इथून नेल्यानंतर माझ्या सीतेला त्याने अशोकवनामध्ये अशोक वाटिकेमध्ये बगीचामध्ये बागेमध्ये गार्डनमध्ये जे असेल ते हो नाही का तिथं ठेवलेलं आहे बरं आता एक ऐक त्या सीतेकडे जात असताना हो ज्या अशोकवनामध्ये तिला ठेवलेलं आहे ना तिकडून येणारा वारा राम म्हणत असेल यात अजिबात नवल नाही तिकडचे पशु पक्षी राम म्हणत असेल यात अजिबात नवल नाही तिकडची झाडं झुडप राम म्हणत असेल यात अजिबात नवल नाही पण ज्या दिशेने जाणारी दगड आणि माती देवाचं नाव घेत असेल ना समजायचं माझी सीता ही त्याच दिशेने म्हणजे सीतेच्या सानिध्यामध्ये राहून दगडाने देवाचं नाव घ्यावं आणि याकरता सीतेला उत्तम वैष्णव म्हटलेलं आहे बरं का आता एक ऐका ऐकणारे लोक म्हणतील बुवा हे त्रेतायुगातलं झालं लय जुनं झालं आता हा नाही का आणि हे लय वेळा ऐकलेलं आहे आता जमाना जरा लेटेस्टच आहे नाही का जरा जरा वेगळं काहीतरी सांगा हो नवीन सांगा हे घ्या नवीन किती नवीन 726 वर्षापूर्वी एक अघटित घटना घडली आणि आपणा सर्वांचं श्रद्धास्थानासर श्रीमंत श्री ज्ञानोबाराय हे संजीवन समाधी घेत आहेत बरं का 726वा हो सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव आपण या वर्षी त्या ठिकाणी साजरा करतोय अर्थात निवृत्तीनाथांचा तो सोहळा आहे अर्थात या संबंधाने ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले आजही ते समाधी आपल्याला आळंदीला गेल्यानंतर त्याची साक्ष देते बरं का आता आळंदीला आपण गेलात आणि त्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलात ना तर ही समाधी पूर्णतः दगडाची असलेली आपल्याला पाहायला मिळते पण आता एक ऐका या दगडाच्या समाधीला आजही आपण कान लावलात ना तरी सुद्धा रामकृष्णारी हा ध्वनी ऐकायला येतोय प्रतिबंध फक्त एवढा आहे ऐकणारा दगड नसावा ऐकणारा दगड नसावा ऐकणारा दगड असेल तर त्या दगडातून या दगडाला ऐकायला काहीच येणार नाही हो त्याचा अंत करणं हे श्रद्धायुक्त असावं हे त्याचं उत्तर आहे म्हणजे ज्ञानोबारायांच्या सानिध्यात राहून दगडाने देवाचं नामचिंतन गावं आणि याकरता आमच्या सगळ्याच संतांनी तोंड भरून त्यांचं कौतुक तर केलंच पण महावैष्णव ही पदवी आमच्या ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी देऊन टाकली बरं का महाराज म्हटले ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव विठ्ठल नामे मुक्त पे
ज्ञानोबरांना महावैष्णव ही पदवी त्या ठिकाणी बहाल केलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मूत पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा सत गेले ज्ञानदेव वैष्णव मोठा. अर्थात या संबंधाने ज्ञानोबऱ्यांच्या सानिध्यात राहून दगडाने देवाचं नाम चिंतन गावं याकरता ज्ञानोबऱ्यांना महावैष्णव हो उत्तम वैष्णव म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे बरं का. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हेच ऐकायला मिळतंय. जगद्गुरु तुकोबराय जिथे पाय ठेवतात ना त्या भूमीने देवाचं नाम चिंतन गावं एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. ऐका ऐका, हो 13-13 दिवस जाऊन कुठेतरी भंडाऱ्यावर भामचंद्रावर घोराडेश्वरावर जाऊन बसायचे. आईसाहेब पतिव्रता होत्या, दिवसभर काम करायच्या आणि काम करून सगळं काम आटोपलं की मग बुवाची आठवण यायची बरं का. मग 2 भाकरी तयार करायच्या, थोडंसं कालवण घ्यायच्या, लोटाभर पाणी घ्यायच्या, ते सगळं टोपलीत भरायच्या, टोपलं डोक्यावर घ्यायच्या आणि मग गावाच्या बाहेर निघायच्या. भंडाऱ्यावर जायच्या, नाही भेटल्या घोराडेश्वरावर जायच्या, नाही भेटले काय अगदी त्या ठिकाणी भामचंद्रावर जायच्या. तिथं कुठेतरी एखाद्या काट्या कुट्यात तुकोबऱ्या बसून भजन करायचे ना, मग तिथपर्यंत जायच्या आणि मग त्यांना खायला घालायच्या आणि मग स्वतः खायच्या बरं का. एक दिवस मात्र त्यांनी विचारलं, महाराज मला कंटाळा आलाय या करता आणि जीवावर आलंय या करता अजिबात विचारत नाही बरं, पण ऐका ना तुम्ही कुठे जाता हे मला काही कळतच नाही आणि मग तुम्हाला वेळेत भाकरी मला देताच येत नाही. मी तिनही डोंगर फिरते, मग कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात तुम्ही बसलेले असा, तोपर्यंत बराच काळ निघून जातो, कधी कधी तर दिवस ढळून जातो, पण तुमच्या पोटात काही टाकायला मिळत नाही बरं का. फक्त एक करा, काय करा, एक तुम्हाला वेळेत भाकरी मिळावी आणि तुमचं वेळेत पोट भरावं याकरता घराच्या बाहेर पडताना तुम्ही कोण्या डोंगरावर जाणार आहे एवढं मला सांगून जात जा बरं का. तुम्ही एकदा तेवढं सांगितलं ना, नाही का, 13-13 दिवस तिकडेच राहा, माझं काही मत नाही, पण निदान जाताना बाबा आज मी गव्हांना चाललोय नाही का, एवढं तरी सांगाल की नाही, नका फोन करू, निदान मिस कॉल तर द्याल की नाही का, हा एवढं तरी सांगत जा. हो जगद्गुरु तुकोबराय हसले आणि तिला म्हटले, बाई मी जर कोण्या डोंगरावर जाणार आहे हे मला घरीच कळालं असतं तर मी घरातच बसून नाही का भजन केलं असतं. मी बाहेर पडल्यानंतर माझी पावलं कुठे जातात माझं मला कळत नाही, पण ऐक मी कुठे गेलो हे तुला जर कळावं असं वाटत असेल ना, टोपली घ्यायची आणि टोपली घेऊन गावाच्या बाहेर आली. देहू गावच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते फुटतात, एक जातो भंडाऱ्यावर, एक जातो भामचंद्रावर आणि एक जातो घोराडेश्वरावर. टोपलं तिथं ठेवायचं आणि तिनही वाटेला कान लावायचा. ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल समजायचं तुझा बुवा त्याच वाटेने गेलेला आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचं पाऊल ज्या मातीवर पडलं त्या मातीने देवाचं नाम चिंतन गावं. ह आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय हे उत्तम वैष्णव आहेत, उत्तम वैष्णव. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या हो, जनाबाईच्या गोवऱ्या आपल्या गोवऱ्या स्मशानात गेल्या नाही का, तरी आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, आपलं दुर्दैव आहे बरं का, आपलं दुर्दैव आहे. त्यांच्या त्यांच्या गोवरीला कान लावला ना तरी विठ्ठल ध्वनी ऐकायला येतो. हो तुम्हाला म्हणतो भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त चोखोबराय, या चोखोबरायांनी भिंतीचं काम तटबंदीचं काम पंढरपूरचं चालू होतं आणि एक सोसाट्याचं वादळ आलं आणि या वादळामध्ये भिंत कोसळली आणि या भिंतीमध्ये सगळे मजूर त्या ठिकाणी गतप्राण झाले. देवाला कळालं या मजुरांमध्ये माझा लढीवाळ भक्त काय चोखोबा सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण झाला. नामदेव महाराजांना सांगितलं, नामा अरे नाही काही बाकी, त्याची हाडं तर घेऊन ये, त्याचं मंदिर बांधू आपण. हो नामदेव महाराज विचारताय, देवा अरे शेकडो गेले त्या चोखाला ओळखायचं कसं, ते म्हणे सोपं आहे, सगळ्यांची हाडं घ्यायची आणि ती कानाला लावायची, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल ना समजायचं तेच माझ्या चोख्याचं हाड आहे बरं का. सांगू तुम्हाला, सजीव त्यांच्या आणि सानिध्यात देवाचं नाव घेईल यात नवल काय, त्यांच्या सानिध्यात राहून निर्जीवाने देवाचं नाम चिंतन गावं आणि याकरता या सगळ्या संतांना उत्तम वैष्णव म्हटलेलं आहे श्री जगद्गुरु तुकोबराय. 9:30 एकाने त्यांना प्रश्न विचारला, महाराज उत्तम वैष्णव कळाले पण आता तुम्ही ते उत्तम वैष्णव जर झालेले आहात तर तुम्हाला परमार्थिक जीवनामध्ये नेमका काय फायदा झाला तेवढं सांगाल तर बरं होईल. तो फायदा महाराजांनी सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. No.
भाविकाने प्रश्न विचारला, महाराज असे उत्तम वैष्णव जर तुम्ही झालेला आहात तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय फायदा होतो तेवढं सांगाल तर बरं होईल. तो फायदा श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणातून सांगतायत, आम्हाला काम क्रोधाधिक विकारांची बाधा होत नाही, पण याकरता आम्ही कायेने वाचेने आणि मनाने देवाचे झालेलो आहोत. बरं का, आता कायेने वाचेने मनाने देवाचं होणं म्हणजे नेमकं काय याचा विचार करूया. कायेने देवाचं होणं म्हणजे काय, हे शरीरच भगवान परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे कायेने देवाचं होण्यासारखं आहे. बरं का, श्री तुकोबाराय म्हटले, तुम्हाला अवघा आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर याकरता हा देह तुम्ही देवाला समर्पित केला पाहिजे. बरं का, महाराज म्हणतायत, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे व्हावा असं वाटत असेल ना तर तुम्ही तुम्हाला तुमचा देह देवाला समर्पित केला पाहिजे. देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अघवा तुका म्हणे आनंद. किंवा जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करताय, तुकोबाराय म्हटले, देवा माझा देह मी तुला समर्पित केलेला आहे, आता या जीवाचं काय बरं वाईट करायचं ना तुझं तू ठरव. देह तुझे पायी ठेवणी झालो उतराई, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. किंवा नामदेव महाराज म्हटले, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. अर्थात देवा करता काही भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत, देवा करता देह गेला तरी बलवत्तर, पण देवाची भक्ती सोडत नाही, यांना कायेने देवाचं होण्यासारखं म्हणतायत. बरं का, काय झालं, रामायणातला प्रसंग आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे प्रसंग, अशा प्रकारचा आहे.
राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि एक दिवस युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी कुंभकर्ण समोर युद्ध करता आला बरं का. आता कुंभकर्ण आल्यानंतर त्याचा त्याच्या समोर अनेक छोटे छोटे वानर वीर युद्धा करता उपस्थित झाले आणि आपापल्या कौशल्याने ते युद्ध करत होते. आणि युद्ध करत असताना एक छोटस वानर शरीर यष्टीने बारीक असणारे एक वानर ते शत्रू पक्षामध्ये घुसलं बरं का. कसं गेलं कोणा ठाऊ पण गेलं नाही का. आता तिकडे गेल्यानंतर बलाढ्य असणाऱ्या त्या कुंभकर्णाच्या ताब्यात ते सापडलं असं उचललं त्याला मुठीमध्ये. आता अवाढव्य शरीराचा तो कुंभकर्ण असा छोटासा वानर त्याच्या हातामध्ये आला. छोटस चित्र डोळ्यापुढे आलं म्हणजे कळेल आपल्याला ते कसं दिसत असेल नाही का. आता त्याला असं समोर धरलं आणि विचारलं काय रे काय तुझं नाव. म्हणे माझं नाव आहे गंधमादन. गंधमादन त्याचं नाव का. त्याच्या अंगाचा सुगंध येत होता याकरता त्याचं नाव गंधमादन होतं. माझं नाव गंधमादन आहे. म्हणे तू कोणाकडे आलेला आहेस माहितीये का. म्हणे हो माहिती आहे ना मी रावणाच्या प्रतिपक्षाकडे आलेलो आहे. तुम्ही त्याचे बंधू कुंभकर्ण आहात मला माहितीये पक्क माहितीये. अरे म्हणे मग आता तू मरणाच्या तावडीत सापडलेला आहे. म्हणे हरकत नाही ना मी मरणार हे मला पक्क माहितीये. कधीतरी मी मरणारच आहे हे मला पक्क माहितीये बरं का. आणि मग तुम्हाला म्हणतो त्या राव त्या कुंभकर्णाने रागाने अशी मूठ आवडली. मूठ आवडल्याचा परिणाम श्वासोश्वास याचा बंद झाला. अशी डोळ्याची बुबुळ अशी बाहेर आली. आता मरेल की काय ही त्याची अवस्था झाली. प्राण जाईल की काय ही अवस्था झाली. आणि मग या अवस्थेतून वाचावं याकरता कुंभकर्णाने ती मूठ आवडलेली होती ना ती थोडीशी सैल केली बरं का. आणि सैल केल्यानंतर सांगितलं कसं वाटलं तुला नाही का. मरणाच्या तावडीत सापडलेला आहे पण ऐक ऐक तुला वाचावा असं वाटत असेल ना तर एक उपाय करावा लागेल. म्हणे काय उपाय. फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे. एकदा जर तू म्हटला ना मी रावणाचा आहे तुला लगेच सोडून देतो बरं का. लगेच सोडून देतो. तो त्याने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे बरं का. तो गंधमादन म्हटला हो कुंभकर्णा कान खोलून नीट ऐक. 9:40 ऐक. काय ऐक. अरे आतापर्यंत जगलो तो रामाचा म्हणून जगलो. आतापर्यंत आत्ता जो जगतोय तो रामाचा म्हणून जगतोय. आणि मरायची वेळ आली ना तरी रामाचा म्हणून मरेन पण रावणाचा म्हणून जगणार नाही. एवढं लक्षात घे. देह केला तरी बलवत्तर देवाची भक्ती मात्र सोडायची नाही. याला कायेने देवाचं होण्यासारखं म्हणतात बरं का. काया अजून वाचा. वाचेने देवाचं झालं पाहिजे. वाचेने देवाचं होणं म्हणजे काय. ही वाचाच देवाला समर्पित करणे म्हणजे वाचेने देवासारखं होणं आहे बरं का. हो श्री तुकोबाराय म्हटले नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. माझी वाचा माझी वाणी आता माझं सांगूनच ऐकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. त्या भगवत नामचिंतनाचा त्याने छंद घेतलेला आहे. माझी वाचा आता अनावर झालेली. वाचेने अहोरात्र देवाचं भजन करणं म्हणजे वाचेने देवाचं होण्यासारखं आहे. सांगू तुम्हाला साधू आहे ना महात्मा आहे ना आपल्या जीवनातला क्षण सुद्धा वाया घालवत नाही हे त्याचं उत्तर आहे बरं का. हो सांगू तुम्हाला आपला संसार सुखी व्हावा असं ज्याला वाटतंय आणि आपला परमार्थ सुखी व्हावा असं ज्याला वाटतंय ना त्याने नेमकं काय करावं. मी रोजच कीर्तनामध्ये हे वाक्य सांगत असतोय त्याने एक करावं. आपला संसार सुखी होण्याकरता अन्नाचा कण वाया घालू नये आणि आपला परमार्थ सुखी होण्याकरता मिळालेला जीवनातला क्षण वाया घालू नये. या क्षणात त्याने काय करावं. काळ सारा वा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्याने आपला काळ हा चिंतनामध्ये व्यतीत केला पाहिजे बरं का. आणि संतांचा जर विचार करायचा झाला अहो रात्र देवाचं भजन ते आपल्या जीवनामध्ये करतायत. सांगू तुम्हाला एकदा अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला देवा महात्मा कोणाला म्हणतात एवढं मला सांग. अर्जुनाला आणि हा प्रश्न पडल्यानंतर देवाने त्याला विचारलं हा प्रश्न तुला आताच का पडला. तो म्हटला काही नाही देवा मगासपासून तू म्हणतोय महात्म्याच्या जवळ गेलं पाहिजे त्याची भेट घेतली पाहिजे. असा महात्मा भेटल्यानंतर त्याची सेवा कशी करावी याचा विधी सुद्धा तुम्हाला तद्विधी प्रणिपातेन परिप्रष्टेन सेवया या नियमाप्रमाणे सांगितलेला आहे. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दश सकळ. हे मला कळालेलं आहे पण ऐक ना देवा मी मात्र अबाल बुद्धीचा आहे मी अज्ञानी आहे. मला नेमकं महात्मा कुणाला म्हणतात हे कळत नाही. जरा तू सांगशील तर बरं होईल. मग भगवान परमात्म्याने महात्मा या पदाची व्याख्या मांडली बरं का. भगवान म्हटले महात्मा न सुमाम पार्थम दैवीं प्रकृती आश्रितः. अरे बाबा ज्याच्या ठिकाणी दैवी गुणसंपत्ती आश्रय करून राहते ना त्याला महात्मा म्हणतात. अर्जुनाने प्रतिप्रश्न केला देवा महात्मा कुणाला म्हणतात कळालं पण असा महात्मा महात्मा होण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय करतोय. त्याला महात्मा व्हायचं
व्हायचे महात्मा मग महात्मा होण्याकरता तो काय करतो अहो साधक कीर्तनकार व्हावा असं वाटत असेल ना तर फेटा चांगला बांधता आला पाहिजे उपरणं चांगलं बांधता आलं पाहिजे आपलं कीर्तन स्वरात पाहिजे नसेल स्वरात तर निदान जोरात तरी पाहिजे आणि नाहीच काय तर चार पाच कीर्तन पाठ केलेली पाहिजे म्हणजे साधक कीर्तनकार व्हावा असं वाटत असेल तर एवढे सायास करावे लागतात इथं त्याला महात्मा व्हायचंय देवा महात्मा मग महात्मा होण्याकरता तो महात्मा आपल्या जीवनामध्ये काय करतो एवढं मला सांग भगवान म्हटले तो काहीच करत नाही तो फक्त एवढंच करतो सततम कीर्तयंतो माम यतंत शद्रुढ व्रतः तो सतत कीर्तन करतो याच्या पलीकडे काही करत नाही बरं का आता सततम या पदाखाली ओव्या लिहत असताना ज्ञानोबऱ्यांच्या वाणीला तर बहरच आला आणि जो सतत देवाचं नाम चिंतन गातोय ना त्याच्या जीवनात होणारे त्याला फायदे काय होतात ते फायदे ज्ञानोबराय सांगतायत बरं का ज्ञानोबराय म्हटले हो तरी कीर्तनाची नटनाचे नासिरे व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामचं नाही पापाचे ऐसे केले यमदमा उकळा आणली तीर्थे ठाया उरणी उठविली यमलोकेची कुंटली रहाटी आगवी यमुने काय यमावे दमुने कोणाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष उकदाची नाही कही एखादीने वैकुंठा जावे वैकुंठाप्रत देवा तुझं नाव नेऊन पोहोचवतंय आणि मग अर्जुनाने प्रतिप्रश्न केला देवा तुझं नाव जर वैकुंठाप्रत नेऊन सोडतंय तर तुझी हजार नाव आहेत असं मी ऐकलेलं आहे नामाची सहस्त्रवरी तुझी हजार नाव आहेत मग तुझी जर हजार नाव आहेत तर तो महात्मा त्या हजारापैकी कोणती कोणती नावं घेतो एवढं मला सांग म्हणजे माझी शंकेचं निरसन होईल बरं का भगवान म्हटले माझ्या त्या हजार नावापैकी ते महात्मा ही ही नावं घेतात पण अखंड घेतात हे त्याचं उत्तर आहे बरं का मग कोणकोणती नावं घेतात हे सांगत असताना भगवान म्हटले कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्या विशद उदंड गाती कृष्ण विष्णू हरी गोविंद यापैकी कोणतंही घेतात पण अखंड घेतात हे त्याचं उत्तर आहे अखंड खंडे नाजी अखंड खंडे जीवन रामकृष्ण नारायण अहोरात्र ते देवाचं भजन करतात वाचेने विसावाच घेत नाही हो अखंड देवाचं नाम चिंतन गातात याकरता वाचेने ते देवाचे होतात बर का काया वाचा मने मनाने देवाचं झालं पाहिजे बर का मनाने एकदा का देवाचं झालं की चंचल असणारं मन देवाच्या पायाजवळ स्थिर होतं हे त्याचं उत्तर आहे बरं का हो खरं तर माणसाचं मन हे अत्यंत चंचल आहे बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ याला जायला आणि यायला वेळच लागत नाही मनुष्य शरीराने एका ठिकाणी बसेल मनाने एका ठिकाणी बसेलच की काय हे काही सांगता येत नाही बरं का याचं कारण सांगू तुम्हाला संतांचं मन एकाच जागेवर होतं आपलं बहुदूर सगळीकडे फिरतंय याचं कारण काय संतांच्या मनासमोर एकच विषय आहे आणि आपल्याकडे विषयाला पर्यायच पर्याय आहेत बरं का नाही का एखाद्या विषयावर माणसाचं मन हे स्थिर होत असतंय उदाहरण डोळ्यापुढे आणा म्हणजे कळेल आपल्याला एखाद्या माणसाला चहा पक्का आवडतो किती लोकांनी जर म्हटलं ना चहा घेणार का तो लगेच हो बोलतो बरं का मग दिवसातून 25 कप झाला तरी चालेल बरं का चहा त्याला आवडतो आता त्याचं मन चहा या एका विषयावर स्थिर झालेलं आहे पण कुठपर्यंत विषयाला पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत जर त्याला विचारलं का हो चहा घेणार का दूध आता विषयाला पर्याय प्राप्त झाला लगेच मनामध्ये आलं माता यांना चहा सांगावा की दूध सांगावा नाही का हुशार पाहुणा तोच असतो तो म्हणतो
चहा होईपर्यंत दूध चालेल. हुशार पाहुणा त्याला जाऊ द्या मला सांगायचा पर्याय तो असा की विषयाला पर्याय प्राप्त झाला की माणसाचं मन हे चंचल होत असतंय. पण चंचल मनाला स्थिर करण्याची एकच जागा आहे ते म्हणजे देवाचे पाय. बरं का, महाराज देवाकडे पाहतात आणि देवाकडे पाहून त्या मनाला सांगतात, मना तुझी काय हिंमत आहे इकडे तिकडे धावायची, आता मी देवाचे पाय पाहिलेले आहेत, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या देवा, तुझे मी पाय पाहिलेले आहेत, या मनाची काय हिंमत आहे इकडे तिकडे धावायची. मनाचे जरी संतांनी काही वाङ्मयामध्ये दुर्गुण सांगितलेले असले ना तरी मनाचा एक चांगला गुण ज्ञानोबरांनी सांगितलेला आहे. बरं का, मनाचा चांगला गुण काय आहे, ज्ञानोबराय म्हटले परी मनाचे एक निके. मनाची एक चांगली गोष्ट आहे. कोणती चांगली गोष्ट आहे, या मनाला ज्याची आवड लागते ना ते त्याच ठिकाणी स्थिर होत असते. बरं का, आवडीचा विषय भेटला की ते स्थिर होत असते. जसं हिरव्या चारे भांबावे पशु, ज्ञानोबराय म्हटले हिरवा चारा पाहिला की पशु पक्षी जसे आणि सैरा वैरा धावत सुटतात ना, तसं विषय पाहिला की माणसाचं मन हे सैरा वैरा धावत असते. पण त्याला एकदा का देवाच्या पायाजवळ आणलं ना, मग देवाच्या पायाजवळ आणल्यानंतर त्याचं भटकणं त्याचं फिरणं हे स्थिर होतंय आणि तो एका ठिकाणी देवाच्या पायाजवळ स्थिर होतोय. आणि म्हणून महाराज म्हटले मनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपण केलं तर या नामचिंतनाचा परिणाम काय होतोय, मनाने जर त्या देवाचं नामचिंतन गायलं किंवा घेतलं तर ज्याचं आपण नामचिंतन घेतोय ज्याचं स्मरण करतोय ना तद रूपच आपण होतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. बरं का, महाराज म्हटले मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासो ने कैसे निवृत्ती सी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनाने त्या रामाचं नामचिंतन केलं आणि याचा परिणाम माझं मनच राममय होऊन गेलं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. किंवा याचं शेवटचं चरण अत्यंत महत्वाचं आहे, ज्याचं आपण चिंतन करतो ना त्याचं स्वरूप जीवाला प्राप्त होतंय. तू का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, त्या आळीने भिंगुरटीचं चिंतन केलं, चिंतनाचा परिणाम ती आळी आळी न राहता ती भिंगुरटी होते, हे त्याचं उत्तर आहे. बरं का, अर्थात मनाने देवाचं चिंतन केलं तर मन तद्रूप होत असते. आणि म्हणून काया वाचा मने झाला विष्णुदास, हो त्याला फायदा काम क्रोध त्यास बाधित ना, त्याला काम क्रोधाधिक विकारांची बाधा होत नाही. खर तर परमार्थ प्रांतामध्ये आड येणारे हे जीवाचे वैरी आहेत. बरं का, पण आमच्या संत महात्म्यांचा विचार केला ना तर संतांनी या काम क्रोधाधिक विकारांवर विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमाण घेऊन आपण पुढे चलू. बरं का, महाराज म्हटले इंद्रियाचे धनी आम्ही झाले गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झाले गोसावी. क्रोध बंदी खाणी तू का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा काम क्रोध लोभ निमाले ठाईची, निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. अर्थात या संबंधाने त्यांनी काम क्रोध लोभ याच्यावर विजय मिळवलेला आहे. आता एक ऐका, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं अवघं जीवन जर आपण पाहिलं, त्यांच्या जीवनामध्ये काम असतात तर त्या परस्त्रीला जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो पराव या नारी रघुबाई समान, असे शब्द वापरले नसे. याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये काम नव्हता, त्यांच्या जीवनामध्ये क्रोध असताना मंबाजी बुवाने जेव्हा काट्याच्या काठीने मारलं तेव्हा तुकोबाऱ्यांच्या गळ्यात एवढाच मोठा विना होता. बरं का, ती म्हणाल कशावरून, मी पण तिथंच होतो की पाहायला, नाही का, एवढाच मोठा विना होता. जर त्यांना राग आला असता
निदान तेवढा विना तरी उगारला असता पण विना तर उगारला नाही पण मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही म्हणून त्यांचे हात चेपायला तुकोबारे त्यांच्या आश्रमात जातायत याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये क्रोध नव्हता त्यांच्या जीवनामध्ये लोभ होता का तो तर अजिबात नव्हता गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना नजराना पाठवला तो नजराना तर परत पाठवला उलट पक्षी उपदेश केला देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येरवित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस अर्थात या संबंधाने याने आम्ही सुखी नाही आम्ही सुखी व्हावं जर असं तुम्हाला वाटत असेल तर असं असं करा त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सुखी होणार आहोत बरं का याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये लोभ नव्हता आता काम क्रोध लोभ त्यांच्या जीवनामध्ये का नाही याचं कारण सांगू तुम्हाला अनुक्रमे आमच्या संतांकडे ज्ञान आहे अनुक्रमे आमच्या संतांकडे वैराग्य आहे आणि आमच्या संतांकडे भक्ती आहे याकरता ते काम क्रोध लोभ याच्यावर विजय मिळवत आहेत बरं का किती ज्ञान आहे त्यांच्याकडे त्यांच्या एवढा ज्ञानी जगाच्या पाठीवर कोणीच नाहीये हो वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इराणी वहावा भार माथा एवढं ज्ञान त्यांच्याकडे हो किती वैराग्य आहे हो महाराज म्हटले वमिलिया अन्ना लाळ न घोटे रसना किंवा विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसला असे किंवा सोडिला संसार माया तयावरी फार किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग कळी काळाचा अर्थात या संबंधाने हो त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्ती होती का भक्ती सुद्धा होती बरं किती भक्ती होती महाराजांची भक्तीच्या संबंधाने जर निष्ठा आपण पाहिली ना तर कटावरी करण नाही ज्या देवाचे नेघेमी तयाचे दर्शन एवढी भक्ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे याकरता त्यांनी काम क्रोध लोभ याच्यावर विजय मिळवलेला आहे आणि म्हणून महाराज म्हटले कायावाच्या मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधिती ना विठोबा रखुमाई विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना या एका चरणाचा विस्तृत विचार आपण केला आणि आत्ता आपण घड्याळाकडे पाहिलं तर कीर्तनाची संकल्पित वेळ संपुष्टात यायला अजून 5 ते 7 मिनिटं माझ्याकडे आणि अजून 2 चरणाचा भाव मला आपल्यासमोर प्रकट करायचा आहे महाराज म्हटले त्या भक्ताचा काय परमार्थ क्षेत्राचा अधिकार महाराज आम्हाला कळाला लौकिक अर्थाने अधिकार जर सांगायचा असेल तर एखादा अर्थ सांगा महाराज म्हटले लौकिक अर्थाने त्याचा अधिकार जर पाहायचा झाला तर विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे विश्वासी जो पुरुष आहे
तो देवावर सत्ता गाजवण्याचे काम करतोय बरं का. आता देवाची सत्ता काय, स्वतः भगवान याचं वर्णन करतायत. गतीर भरता प्रभू साची निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बिजमव्ययम आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती वैसकान संडावे समुद्री रेखान ओलांडावे पृथ्व्या भूते वहावी आज्ञा पै माझी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण वाले जय जगाते चालिता मियाची नमिल्या साता काळू ग्रास तसे भूता किंवा वृक्षाच्या पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे किंवा चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको किंवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याची चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण अशी भगवान परमात्म्याची सत्ता आहे. पण ही सगळी सत्ता उपभोगण्याचं काम जर कोण करत असेल ना तर तो भक्त करतो बरं, तो वैष्णव करतो. सगळी सत्ता देव त्याच्या ताब्यात देऊन टाकतो. हो नामदेव महाराज म्हटले अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. अर्थात या संबंधाने महाराज म्हटले काय देवाचे ने मनाने जो देवाचा झालेला आहे तो विश्वासी पुरुष देवावर सत्ता गाजवण्याचं काम करतोय आणि देवाचे सगळे वैभव सगळे अलंकार त्याला उपभोगायला मिळतात. आणि म्हणून विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचा. महाराज कळाल देवाची सत्ता मिळेल तेव्हा मिळेल हो, पण देव मिळणं गरजेचं आहे. तो देव कोण्या साधनाने आम्हाला प्राप्त होईल एवढं सांगा. ते साधन सांगितलं महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या Oh,
साधन सांगितले तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे तुमचं चित्त तुम्ही निर्मळ केलं पाहिजे पवित्र केलं पाहिजे एकदा का चित्त पवित्र झालं की पवित्र चित्तामध्ये भगवान परमात्मा वास करील म्हणून येवोनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याचे अर्थात असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे आपल्या श्री संत शांतादेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये गव्हाण आपल्या या गावामध्ये गेली 18 वर्षापासून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि वैकुंठवासी हरिभक्तबाईन अप्पा माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तबाईन बानुबाई यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असतानाच्या या तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा माझ्याकडे आली. मी माझं परम भाग्य समजतो ज्या ज्ञाने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग खरं तर मला या ठिकाणी घडला. ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. आमचं आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सेवादान आहे सौभाग्यवती श्रद्धा रमेश शेठ ठाकूर खारकोपर यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. आदरणीय आपल्या गावचे कीर्तनकार महाराज विण्याची सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर दोनही चौबदारांनी चोख भूमिका बजावली याकरता त्यांनाही धन्यवाद बरं का. त्याचबरोबर मृदंगाचार्य आदरणीय महाराजांनी उत्तम सेवा दिली याकरता त्यांनाही धन्यवाद देतोय. सर्व टाळकरी मंडळीचे विशेषत सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय ज्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला. असे आदरणीय विलासदादा म्हात्रे यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय.
जगदीश भाऊ जगदीश महाराज यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला आणि इथे येण्याकरता मला प्रवृत्त केलं, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात, परिसरातून आलेल्या भाविकांना धन्यवाद. गेली 2 तास भर माझं म्हणणं आपण या ठिकाणी ऐकून घेतलं, याकरता आपणा सर्वांना धन्यवाद. ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार महाराज जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल, त्यांच्या चरणारविंद मी नतमस्तक होतोय, त्यांचे आशीर्वाद मला मिळावे ही प्रभूचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. श्री शांताईच्या चरणी आणि भक्तराज हनुमंतरायाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने भगवान हनुमंतरायाच्या चरणी झालेली सेवा भगवत चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय ترجمة نانسي قنقر.